नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीता नेहरी चॅनलमध्ये. तर तुम्हाला अशी एक नवीन मस्त एक हटके रेसिपी घेऊन येणार आहे. एक वाटी गव्हाचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक वाटी, म्हणजे एक वाटीला कमी असा गूळ घालून मिक्सरच्या भांडीमध्ये वाटून घेणार आहे आणि ही रेसिपी बनवणार आहे. एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी गूळ, यापासून रेसिपी बनणार आहे जबरदस्त. नक्की पहा व्हिडिओ, काय बनतंय ते, कशासाठी कसलं आहे आणि कसे बनवलेलं आहे, काय पद्धतीने बनवलेलं आहे. सोपी आहे, 5-7 मिनटाची जी व्हिडिओ आहे, खूप छोटा व्हिडिओ आहे, नक्कीच पहा. मात्र एकदम वेगळे आहे, खूप छान लागते चवीला आपल्या. तर काय बनतंय त्याच्यापासून तर नक्कीच पहा. पाहिल्यावर कळेल तुम्हाला ही रेसिपी किती सोपी आहे आणि किती हटके आहे म्हणून. तर पहा जरा, आता जाऊया सीता नेहरी किचनमध्ये. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात घालणार आहे ही एक वाटी अशी सपाट, पहा गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यात एवढा गूळ घालायचा, म्हणजे अर्धी वाटीला जरा जास्त असा. तर 100 ग्राम गूळ असेल आणि 100 ग्राम पीठ पण असेल, अर्धा गूळ अर्धा पीठ. तर हे घेतलेले वाटून आणि हे एका भांड्यात टाकलेले आहे. थोडंसं करून दाखवणार आहे तुम्हाला, जास्त काही नाही, म्हणूनच 7 मिनटातच होणार आहे ही, जास्त लागणारच नाही, पटकनही होणार आहे. नाश्त्यासाठी खूप उत्तम रेसिपी आहे, कधी पण चहाबरोबर खा, कशाबरोबर खा, खूप छान लागती. आता याच्यात काय घालणार आहे पहा. अलगद होणारी आहे, सोपी आहे एकदम. तर तुम्हाला हे नक्कीच आवडणार. आवडली माझी रेसिपी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि ही सुंठ पावडर टाकलेली आहे. छान सुगंध येतो सुंठ पावडरने या रेसिपीला, त्याच्यामुळं काय आता कशी. आता मी 2 पळ्या तेल ओतणार आहे गरम, मी बिलकुल सोडा वापरणार नाही त्याच्यात किंवा काही नाही दुसरं. 2 पळ्या तेल घातलेलं आहे पहा. आता पाणी घालणार आहे, तुम्ही किती पाणी हवे किती नाही ते तुमच्या अंदाजाने आता कन्सिस्टन्सी आल्यावर कळेल का. की पिठाला खरं म्हटलं तर प्रत्येक जण बोलतो एवढंच लागणार तेवढंच लागणार, असं काही नसतं. तुमची पद्धत कशी आहे, तुमचं म्हणजे किती कुठल्या पद्धतीने पीठ पाहिजे तुम्हाला, तशा पद्धतीचं पाणी तेवढं लागणार. कधी कधी पिठांना जास्त पाणी लागतं, जरा जाडसर पीठ असलं ना त्याला जास्त पाणी लागतं पोहण्यासाठी. एकदम पीठ एकदम बारीक असलं तर त्याला कमी लागतं, म्हणजे असं पिठाचं असतं किंवा क्वालिटीवर पण असतं. गव्हाची क्वालिटी चांगली असली तर कमी पाणी लागतं, गव्हाची क्वालिटी एकदम हलकी फुलकी असली किंवा तेवढं पाणी पण जास्त खेचतं ते. तर असं आहे, म्हणजे नक्की पाणीचा अंदाज कळत नाही तर झाल्यावर कळेल तुम्हाला किती लागलं ते. बघा, जवळ 1 ग्लास पाणी लागलेलं आहे याला. मैत्रिणींनो, रेसिपी खूप मेजरमेंट बरोबर ह्याच्या असतं ना, ते तशीच बनवायची. जेवढं घातलेलं आहे ना आपण तेवढ्याच बनवायची, बिलकुल फसणार नाही रेसिपी आणि पटकनही होणारी रेसिपी आहे. मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि ह्याला मी चमच्यानेच सोडणार आहे असं, हे पहा. आणि ह्याची बनवणार आहे मी गुलगुली. तुम्ही काय पण म्हणू शकता, गोड भजी पण बोलू शकता. तर ह्याला गुलगुली बनवतात बऱ्याच वेळा, एवढी अप्रतिम लागते ना, पटकनही होणारी आहे म्हणून तुम्हाला दाखवली. तर कधी कधी कशी मुलांना टिफिनना वगैरे यायचं असेल तर काय द्यावं काय द्यावं हा टेन्शन येतो, म्हणून मग तुम्हाला मी आता हे 7 मिनटातच होणारी रेसिपी आहे पटकनी तर ही दाखवली आहे. तर पहा तुम्ही, आणि खरंच सर्वांनाच आवडते, एवढी टेस्टी लागतात ही गुलगुलीला. मस्त छान त्याला फ्राय करून घ्यायची, मस्त खमंग सुटलेला आहे त्या गुळाचा स्वाद कसा घरात दळवळतच. जरा पदार्थ आपण कुठले गुळाचे केले आणि ते फ्राय केले तर आणखी दळवळतो मग तो. पहा छान आहे का नाही.
आणि कमी सामग्रीत घरातल्या सामग्रीत बिलकुल काही आणायचं नाही, बाहेरून त्याच सामग्रीच करायचं आपल्याला, छान उलटं पालटं करायचं ते। आणि कसं हे तुमच्या अंदाजावर टाकायचं असतं, तुम्हाला मोठं हवी तर जास्त मोठा चमचा घेऊन त्यात ओता, किंवा छोटी पाहिजे नसली तर आणखीन छोटा घेतला तरी चालेल। म्हणजे तुम्हाला कुठली मोठी आवडती का छोटी त्याच्यावर आहे, तसं करू शकता तुम्ही। पण टेस्टला फार उत्तम आहे ना, लक्षात ठेवा, टेस्टला फार उत्तम लागतात ती। आणि सामग्री कुठे काय आहे तिच्यात? पीठ, गुळ आणि सुंठ पावडर, दुसरं काय आहे तिच्यात? काहीच नाही। मस्त घ्या हलवून। ह्या काही काही रेसिपी अशा आपल्याला सांगून जातात खाल्ल्यावर, खरंच टेस्ट कायमस्वरूपी आठवणीत राहणारे असतात आणि तोंडातली चव तर बऱ्याच वेळा जाणारच नाही। तर ही झालेली आपली गुलगुली तयार, मी ताटात वाढून दाखवते। खूप छान लागतात, खूप मस्त लागतात आणि आवडीनी सर्व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खाणारी ही गुलगुली एकदम जबरदस्त। छान असं बघा, मी आता वाढून घेतले प्लेटमध्ये। ही आपली झालेलीच आहे वाढून, पहा किती अप्रतिम आहे, दिसतात। आणि हे पौष्टिक आहे, गव्हाचं आहे, गुळात आहे, खूप पौष्टिक। तर चला मैत्रिणी, नक्कीच आवडलं तर लाईक सबस्क्राईब कमेंट द्या। चला बाय।